पावने में शिवसेना का हल्दी कुमकुम और कार्यकर्ता सम्मेलन, नेताओं ने मनपा चुनाव के लिए नागरिकों से मांगा समर्थन। नवी मुंबई मनपा चुनाव को लेकर जन समर्थन जुटाने पावने में शिवसेना महाविकास आघाड़ी का कार्यकर्ता सम्मेलन आयोजित किया गया, जहां महिलाओं के लिए हल्दी कुमकुम कार्यक्रम खास रहा। यहां शिवसेना नेता विजय नाहटा, जिला प्रमुख विट्ठल मोरे, रंजना सिंतरे, सुरेश कुलकर्णी, शशिकांत भोईर, भावी प्रत्याशी दिलीप जगताप और सुरेखा गवाने समेत तमाम पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। इस अवसर पर शिवसेना उपनेता विजय नाहटा ने बीजेपी नेता गणेश नाइक के इंटरनेशनल डॉन वाले बयान पर तंज कसते हुए कहा कि यहाँ किसी से भी डरने की जरूरत नहीं है। विजय नाहटा ने पावने श्रमिक नगर में हॉस्पिटल और विद्यालय के साथ नागरी सुविधाओं के जरिए विकास का भरोसा दिलाया। यहाँ कई अन्य नेताओं ने भी अपने विचार प्रकट किए। पावने गाँव है, 48 नंबर का प्रभाग है आणि या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आपण पाहिलं हजारो खुर्च्या या ठिकाणी मांडून सुद्धा लोकांना उभं राहावं लागत आहे। प्रचंड प्रतिसाद महाआघाडीच्या उमेदवारांना मिळतो आहे आणि या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी सगळेच नेते शिवसेनेचे या ठिकाणी आलेले तुम्ही पाहिलं आणि या ठिकाणी जी दहशत होती ते आम्ही त्या दहशतीला न घाबरता हजारोच्या संख्येने महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। सरकार आमचं आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं याच्यापुढे कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही, कुणी जर तुमच्याशी दादागिरी करत असेल तर त्यांना सरळ करण्याची ताकद शिवसेनेने हिंदू इंद्रोय सम्राटांनी आम्हाला दिलेली आहे, त्यामुळे दादागिरी या भागात याच्यापुढे चालणार नाही आणि या भागातल्या लोकांच्या आरोग्याचे आणि शिक्षणाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील। पहिली प्रायोरिटी सत्ता आल्यानंतर तुर्भे भागात आरोग्य आणि शिक्षण ही राहील याचं आश्वासन आम्ही त्यांना दिलेलं आहे। मी या सगळ्या भगिनी इतक्या मोठ्या संख्येने आले त्यांचं स्वागत करतो। इस अवसर पर पावने से भावी प्रत्याशी दिलीप जगताप ने स्थानीय नागरिकों की सेवा करने का संकल्प दोहराते हुए समर्थन की अपील की। उन्होंने कहा कि सुरेश कुलकर्णी एवं शिवसेना नेताओं के मार्गदर्शन में वे पावने का विकास करने का लक्ष्य लेकर काम कर रहे हैं। पावने गावातील हजारो महिला आज या ठिकाणी बाहेर पडून या कार्यक्रमास उपस्थिती जी लावली त्याबद्दल मी खरंच त्यांचं कौतुक करतो, त्यांचं आभारही मानतो। खरं तर या ठिकाणी आत्तापर्यंत अशा मोकळ्या वातावरणामध्ये कार्यक्रम झाले नाहीत, परंतु कोणीतरी हा प्रयत्न केला आणि तो इतका यशस्वी झाला की खरंच या भगिनींचं कौतुक करेल तेवढं कमीच आहे। निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे याला वेगळाच रंग आला आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं शिवसेनेचं या ठिकाणी घोडदौड चालू आहे त्याचबरोबर सुरेश कुलकर्णी यांचा आम्हाला जो काय सहभाग मिळतोय की आशीर्वाद मिळतोय तो खरंच कौतुकास्पद आहे आणि या ठिकाणी शिवसेनेची ताकद वाढवण्यामध्ये आणि ह्या लोकांना भीतीपासून मुक्त करण्यापासून आम्ही जे काही यशस्वी होत आहोत त्याबद्दल मला सगळ्यांचाच आभार मानायचा आहे। नागरिकांनाही मी एवढंच आवाहन करेन की शिवसेनेचे जेवढे उमेदवार आहेत त्यांना सगळ्यांना भरघोस मताने निवडून द्यायचं, कारण विकासाची गंगा ही शिवसेनाच आणू शकते एवढी शाश्वती सगळ्यांच्या मनामध्ये आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।